नमस्कार, दियांशिकाज डायरीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्या चॅनेलवर केक सिरीज सुरू केल्यापासून बऱ्याच मैत्रिणींनी क्रीम कशी तयार करावी याबद्दल रिक्वेस्ट केली होती. त्या सर्व मैत्रिणींसाठी हा आजचा खास व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर आईस केकसाठी लागणारी क्रीम कशी तयार करावी याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आईस केकसाठी लागणारी क्रीम बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे व्हिप क्रीम. गुडरिच ब्रँडचा हा 1 किलोचा पॅक मला 150 रुपयाला मिळाला आहे. यामध्ये आपण कमीत कमी 4 ते 5 अर्धा किलोचे केक बनवू शकतो. क्रीम करण्याअगोदर हा पॅक डीप फ्रीजमध्ये ठेवावा. ज्यावेळी तुम्हाला क्रीम बनवायची आहे त्याच्या अगोदर 20-25 मिनिटे हा पॅक रूम टेम्परेचरला बाहेर काढून ठेवायचा आहे. नंतरच हे सील आहे ते ओपन करून यापासून क्रीम बनवायची आहे. अशा प्रकारे हे सील ओपन करा. व्हिपक्रीम डीप फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे याचा बर्फासारखा घट्ट गोळा झालेला असतो, परंतु नंतर रूम टेम्परेचरला हे पॅकेट ठेवल्यानंतर हे लिक्विड फॉर्ममध्ये येते. व्हिपक्रीम लिक्विड फॉर्ममध्ये आल्यानंतरच ती फेटायला घ्यायची आहे. यासाठी एकाच आकाराचे 2 बाऊल घ्या. क्रीम करण्यासाठी वापरत असलेले बाऊल खोलगट असावे, त्यामुळे क्रीम छान बीट करता येते. यानंतर एका बाऊलमध्ये बर्फाचे तुकडे घ्या. यानंतर दुसरा बाऊल बर्फ ठेवलेल्या बाऊलमध्ये ठेवा. येथे मी 1 किलो केक बनवण्यासाठी किती क्रीम लागते यासाठी हा 1 कप म्हणजेच 240 ml हा कप घेतलेला आहे. व्हिपक्रीम लिक्विड फॉर्ममध्ये आल्यानंतरच यामध्ये 1 कप व्हिपक्रीम ओतून घेतलेली आहे. जर तुम्हाला फक्त अर्धा किलोचा केक बनवायचा असेल तर त्यासाठी फक्त 1 कप इतकी व्हिपक्रीम लागते. मला 1 किलोचा केक बनवायचा आहे, त्यामुळे येथे मी 240 चे हे 2 कप व्हिपक्रीम घेतलेली आहे. व्हिपक्रीमचा हा पॅक फ्रीजमधून काढल्यानंतर जास्तीत जास्त अर्धा तास बाहेर ठेवावा, त्याच्यापेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवू नये. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बर्फ असलेल्या बाऊलच्या वरती हा क्रीम असलेला बाऊल ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी तुम्ही पॅकमधून क्रीम ओतून घेता त्यानंतर हा पॅक लगेच हवा बंद करून ठेवायचा आहे, नाहीतर ही क्रीम खराब होते. यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हा पॅक स्टेपलरच्या सहाय्याने बंद करा व पुन्हा एकदा तो डीप फ्रीजमध्ये ठेवून द्या. पॅक सील केल्यानंतर त्याच्यामध्ये हवा जाणार नाही याचीही काळजी घ्या. क्रीम तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बीटर. बीटर हा बाजारामध्ये इझिली अवेलेबल होतो. याच्या किंमत साधारण 1000 पासून पुढे 4 ते 5000 पर्यंत मिळतात. जर तुम्हाला बीटर नवीन खरेदी करायचा असेल तर शक्यतो तो 300 वॅटचा असावा. त्याच्यामुळे क्रीम खूप छान पद्धतीने तयार होते. हे बीटरचे ब्लेड आहेत, ते बीटरमध्ये अशा प्रकारे फिक्स करायचे आहेत. हे ब्लेड काढण्यासाठी इजेक्ट नावाचे बटन असते, त्याच्या सहाय्याने ब्लेड बाहेर काढता येतात. चला तर आता बीटरच्या सहाय्याने क्रीम कशी तयार करावी हे पाहूया. नेहमी क्रीम करत असताना बीटरचे जे पहिले स्पीड आहे त्याच्यावर कमीत कमी 1.5 ते 2 मिनिट इतका वेळ बीटर एकाच दिशेने फिरवायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, पहिल्या स्पीडवर बीटर फिरवल्यानंतर लिक्विड फॉर्ममध्ये असलेल्या या व्हिपक्रीममध्ये थोडे थोडे बबल्स तयार झालेले आहेत. ही क्रीम तयार होण्याची पहिली स्टेप आहे. व्हिपक्रीमच्या या पॅकमध्ये ऑलरेडी साखर व इतर घटकही ऑलरेडी मिक्स असतात, त्याच्यामुळे तुम्ही इतर कोणताही पदार्थ यामध्ये मिक्स करण्याची गरज नाही. क्रीम तयार करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या रोटेशनने तुम्ही बीटर फिरवत असता सेम त्याच रोटेशनने क्रीम तयार होईपर्यंत बीटर फिरवायचा आहे. पहिले 1.5 ते 2 मिनिट पहिल्या स्पीडवर क्रीम फेटल्यानंतर क्रीमचा आकार हा घेतलेल्या क्रीमपेक्षा डबल होतो. क्रीम तयार करत असताना शक्यतो चालू गॅसच्या जवळ किंवा दुपारच्या वेळेमध्ये क्रीम तयार करू नये. क्रीमच्या जवळ जर एखादा उष्ण पदार्थ किंवा उष्णता जास्त असेल तर क्रीम तयार व्हायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे या गोष्टी टाळाव्या. पहिल्या 1.5 ते 2 मिनिटांमध्ये क्रीम तयार केल्यानंतर क्रीम अशा प्रकारे दिसते. येथे आपला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. यानंतर आता बीटरचे स्पीड दुसऱ्या स्पीडवर घ्या. बीटरचे स्पीड दुसऱ्या स्पीडवर घेतल्यानंतर साधारण 1.5 मिनिट इतका वेळ बीटर एकाच दिशेने रोटेट करायचा आहे. जर तुम्ही नवीनच केक बनवायला शिकला असेल
आणि तुमच्याकडून जर क्रीम फसत असेल तर तुम्ही हा क्रीम बनवण्याचा व्हिडिओ नक्की पहा. तसेच व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या खाली जे लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब हे बटन आहे ते एकदा क्लिक करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, ज्याच्यामुळे रियांशिकाज डायरीवरील वेळोवेळी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहत असाल तर क्रीमचा आकार हा सुरुवातीपेक्षा आता डबल झालेला आहे. तसेच क्रीम करत असताना या स्टेजला क्रीम थोडीशी थिक असते, म्हणजे क्रीम करताना ती थोडीशी हाताला जडसर वाटते. बऱ्याच मैत्रिणी या स्टेजला क्रीम आल्यानंतर क्रीम फेटायच्या बंद करतात. सेकंड स्टेजमध्ये असलेली क्रीम दिसायला थिक दिसते, परंतु काही वेळाने ती मेल्ट होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सेकंड स्टेजमध्ये अशा प्रकारे क्रीम दिसते. सेकंड स्टेजमध्ये क्रीमला अशा प्रकारे थोड्या प्रमाणात टोक आलेले असते. यानंतर बीटर हाय स्पीडवर घ्या. साधारण हाय स्पीडवर 2-3 मिनिट क्रीम बीट करायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता क्रीमची ही तिसरी स्टेज आहे. यामध्ये क्रीमला थोडासा थिकनेस असतो व ज्यावेळी आपण बीटर असा राऊंड राऊंड फिरवत असतो त्यावेळी तो थोडासा जडसर वाटतो. दुसऱ्या स्टेजमध्ये क्रीम जेवढी फुगलेली असते त्यापेक्षा अगदी थोड्या प्रमाणात तिसऱ्या स्टेजमध्ये क्रीम फुगते. आईसकेकसाठी लागणारी परफेक्ट आयसिंग क्रीम कशी बनवावी याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर रियांशिकाज डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. क्रीमबद्दल जरी तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. साधारणपणे क्रीम बनवण्यासाठी 8-10 मिनिटे इतका कालावधी लागतो व हा लागणारा कालावधी जर तुम्ही 2-2 मिनिटांमध्ये डिवाईड करून कमी जास्त स्पीडवर जर क्रीम फेटली तर तुमची क्रीम व्यवस्थित फेटली जाते व अशा प्रकारे बीट केलेली क्रीम मेल्ट होण्याची शक्यता खूप कमी असते. जर तुम्ही एकदम हाय स्पीडवर क्रीम बीट करत असाल तर ती क्रीम लवकर तयार होत नाही किंवा ती लवकरही मेल्ट होऊ शकते. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट मी सुरुवातीला सांगायला विसरले होते, जर तुम्ही क्रीम करताना लिक्विड फॉर्ममध्ये क्रीम घेतली नाही व ती बर्फासारखी घट्ट असताना क्रीम फेटायला घेतली तर ती क्रीम लगेच तयार होते, परंतु ज्यावेळी तुम्ही क्रीम ॲक्च्युअलमध्ये केकला आयसिंग करताना वापरता त्यावेळी ती लगेचच मेल्ट होते. त्यामुळे शक्यतो क्रीम तयार करायची असेल तर ती लिक्विड फॉर्ममध्ये असेल अशीच क्रीम घ्या. अशा प्रकारे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमची क्रीम खूप छान पद्धतीने तयार होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तिसऱ्या स्टेजमध्ये क्रीम कशी दिसत आहे. या स्टेजमध्ये क्रीम थोडीफार एक बाजूला सरकत आहे. ही क्रीमची तिसरी स्टेज आहे. यानंतर जर तुमच्या बीटर मशीनला टर्बो हे स्पीडचे बटन असेल तर या टर्बो स्पीडवर 1-2 मिनिट क्रीम फेटायची आहे. सर्वच बीटर मशीनला टर्बो हे स्पीडचे बटन नसते, त्यामुळे जर तुमच्या मशीनला टर्बो स्पीड बटन नसेल तर त्यांनी हाय स्पीडवर अजून 2 मिनिटे क्रीम बीट करायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता टर्बो स्पीडवर क्रीम बीट करत असताना मध्यभागी थोडासा खड्डा पडतो. तुमच्या बीटरचे ब्लेड जिथे असतात तिथली क्रीम थोड्या प्रमाणात बाजूला सरकते. ज्यावेळी तुम्ही क्रीम करत असताना अशा प्रकारे क्रीम जाडसर दिसते व मध्यभागी खड्डा पडतो त्यावेळी क्रीम तयार झाली असे समजावे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी खूप व्यवस्थितपणे क्रीम कशी करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर तयार झालेली ही क्रीम कशा प्रकारे दिसते हेही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा प्रकारे तयार झालेली ही क्रीम साधारण तुम्ही 1/2 तास जरी फ्रीजमध्ये ठेवली नाही तरीही ती मेल्ट होत नाही. ज्यावेळी तुमची क्रीम तयार झालेली असते त्यावेळी तुमच्या बीटरच्या ब्लेडमध्ये अशा प्रकारे क्रीम अडकलेली असते. यूट्यूबवरील बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की बीटरचे ब्लेड क्रीममध्ये बुडवल्यानंतर जर क्रीमला थोडेफार टोक आले तर ती क्रीम बीट झालेली आहे असे समजा असे दाखवले जाते, परंतु ती क्रीम लवकर मेल्ट होते. त्यामुळे ज्यावेळी तुमची क्रीम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लेडमध्ये अशा प्रकारे अडकलेली दिसेल त्याचवेळी क्रीम तयार झालेली आहे असे समजावे. यानंतर क्रीमचा बाऊल थोडा आडवा धरून बीटर सुरू करून अशा प्रकारे क्रीम काढून घ्या.
अशा प्रकारे कोणताही पदार्थ न वापरता खूप छान पद्धतीने ही क्रीम तयार झालेली आहे। यानंतर दोन्ही बाउल एकमेकांपासून वेगळे करा व क्रीमचा बाउल अशा प्रकारे आडवा धरा, तुमची क्रीम खाली पडणार नाही। क्रीम तयार करत असताना दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला जरी तुम्ही बाउल उलटा धरला तरीही क्रीम खाली पडत नाही, त्यामुळे त्यावेळी जर तुम्ही बाउल उलटा धरून अशा प्रकारे क्रीम खाली पडली नाही म्हणून क्रीम फेटायचे बंद केले तर ते क्रीम तयार झालेली नसेल। पहा किती छान पद्धतीने क्रीम तयार झालेली आहे। वाव, खूपच छान परफेक्ट आयसिंग क्रीम तयार झालेली आहे। क्रीम बनवण्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यावेळी तुम्ही घरी क्रीम बनवाल त्यावेळी तुमची क्रीम कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तोपर्यंत दियांशिकाज डायरीवरील व्हिडिओ पाहत रहा, घरीच रहा, सुरक्षित रहा, मास्कचा वापर करत जा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।